देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला जे काही होतंय ते पटतंय का, ह्याच्यावर आपण विचार करावा. धन्यवाद. शेवटचा प्रश्न, तुम्ही हा जो अडाणीचा मुद्दा घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे टोलचं, तर आता मागे निर्णय होणारच, आम्ही रद्द करणार म्हणजे फिरवणार नाही, जसं आहे तसं आहे, बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट, लाडकी बहिणीला आम्ही वाढीव देऊ, जो खर्च यांनी सगळा ऍडव्हर्टाईज मध्ये केलाय, स्वतःचा चेहरा सगळीकडे पेस करण्यात गेलेला आहे, तिथून असेल यांचे लाडके कॉन्ट्रॅक्टर आहे, तिथून पैसा वळवता येईल. इथे आपण पाहतोय ही जी लूट चालली आहे, ही काही महिलांना 1500 रुपये देण्यासाठी नाही चालली, ही काही टोल माफ केली म्हणून नाही चालली, ही लूट जी आहे, जे बँका आहे रिकामं करतात, जे तिजोरे रिकामं करतायत, ती एवढ्यासाठीच चालली आहे कारण ह्यांचे जे आवडते कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्या खिशात पैसे जावे, ज्याच्यातून ह्यांचे खोके भरतात. ह्यांची लूट एवढ्यासाठीच चालली की ह्यांचे जे मालक आहेत भाजप आणि एकनाथ शिंदेचे अदानी, त्यांच्या खिशात पैसे जावे, त्याच्यामुळे ह्यांना पैसे मिळतात. कदाचित ही सगळी जागा घेऊन उद्या अदानी समूहाने मॉर्गेज केली कुठच्या तरी जागतिक लोनच्या विरुद्ध, तर शक्यता आहे, काही होऊ शकतं. तर मुद्दा हा आहे की आपण आपल्या मुंबईची जमीन कितपत सोडायची, आणि ह्या काही ज्या काही स्कीम्स असतात, काही काही स्कीम्स ह्या निरंतर चालू राहतात, मग लाडकी बहीण असेल, टोल माफी असेल, ह्या चालू राहणार. पण हे सगळं त्यांना आत्ता का ठेवलं, 2 वर्षापासून सरकार आहे ना, मग टोल माफी आधी का नाही केली, 2 वर्षापासून सरकार आहे ना, मग लाडकी बहीण तेव्हा का नाही दिलं, 15 लाख देणार होते ते 1500 बद्दल आम्ही बोलायला लागलेत, आणि असं बोलतायत जसं काही उपकार करतायत, मिळाले पैसे, मिळाले मिळाले काय करणार. त्याच्यातून तुम्ही विचार करा, आज जी महागाई आहे त्याच्या विरुद्ध किती पैसे मिळतात. टोल माफीविषयी निवेदन देताना त्यांनी म्हटलं होतं की 2027 पर्यंत टोल माफी देणं शक्य नाही कारण की आर्थिक बोजा जास्त आहे. आता तुम्ही त्यांचेच स्टेटमेंट आमच्यात असताना आणि त्यांच्यात गेल्यानंतर हे किती पातळी नाटक होऊ शकेल हे तुम्ही ठरवा.